ग्राम पंचायत सर्वसाधारण ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या आदेशाप्रमाणे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांचे आदेश होते की आपण जर पक्षाच्या नावावर सर्व ग्राम पंचायत लढतोय तर ज्या ज्या गावामध्ये ग्राम पंचायतीचे शिवसेनेचे पॅनल आहे त्या गावामध्ये आत्ता स्थितीला किती मतदान झाले आणि आपले उमेदवार त्या मतदान बूथवर हजर आहेत का, आपले उमेदवार त्या मतदार केंद्रावर हजर आहेत का, आपले मतदार काय करतात किंवा आपला किती मतदान होतं आहे किंवा त्या गावामध्ये किती मतदान झाले आहे इतभूत माहिती सेना भवनला मागितली होती. त्या आदेशाप्रमाणे मी माझ्या खाली असणाऱ्या उपजिल्हाप्रमाणे तालुका प्रमुख यांना आदेश दिले होते की आपण आपापल्या भागामध्ये जाऊन संबंधित ग्रामपंचायतीमध्ये किती मतदान झाले आकडेवारी आपल्या उमेदवार तिथं त्या बूथवर आहेत का ते प्रचाराच्या ठिकाणी काय करतात वगैरे अशा प्रकारची मी माहिती मागवली होती. ती माहिती मागण्यासाठी आमचे मान तालुक्याचे तालुका प्रमुख बाळासाहेब मुलानी हे कालचौंडी या गावामध्ये गेले असता काल त्यांच्यावर तिथे हल्ला झाला. हल्ला हा शिवसेनेसाठी नवीन नाही, शिवसेनेने यापूर्वी हा अनेक हल्ले पचवलेले आहेत आणि असे हल्ले हे शिवसेनेसाठी नवीन नसताना परंतु तिथं आश्चर्याची गोष्ट अशी घडली तो हल्ला झाल्यानं आमचे तालुका प्रमुख जेव्हा ह्या मसोड पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले तेव्हा संबंधित पोलीस स्टेशनच्या इन्चार्ज असणारे ढेकळे यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. जसं की ते कोणत्या एखाद्या दुसऱ्या पक्षाचे किंवा कोणा एका व्यक्तीचे कार्यकर्ते असल्यासारखं त्यांनी वर्तन केलं म्हणून तालुका प्रमुख मला सांगितल्यानंतर मी रात्री 11 त्या फोनवर होतो पण त्यांनी रात्री 11 तालुका प्रमुखांची आमच्या तक्रार घेतली नाही. ना इलाज तो सकाळी मला सातारमधून इथं यावं लागलं. इथं आल्यानंतर ढेकळ्यांची तीच मस्ती आणि तीच मगुरी मला दिसून आली. त्यांनी मला त्याच मगुरीमध्ये सांगितलं तुम्ही कशासाठी आलाय, तुमच्यावर कारवाई करू, समोरच्यांना बोलवून घेऊन तुमच्यावर क्रॉस घेतो. म्हणजे हे एखाद्या कुठल्या पार्टीचे किंवा कुठल्या व्यक्तीचे एजंट आहेत का हा प्रश्न निर्माण झाला. आणि शिवसेनेसारखा असला पक्ष सत्तेत असताना बिहारसारखी वागणूक जर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला तालुक्याच्या पदाधिकाऱ्याला मिळत असेल तर तो शिवसैनिक कदापि खपवून घेणार नाही. येत्या काही दिवसात अशा अधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांच्याकडे ताबडतोब भेट घेऊन योग्य कारवाईसाठी मागणी करीन. असा अधिकारी जर कोणाचा एजंट म्हणून काम करत असेल तर ते शिवसेनेच्या सरकारमध्ये चालणार नाही. शिवसेने सरकारी कष्टकऱ्याचं शेतकऱ्यांचं आहे आणि त्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना आपलं सरकार असं वाटलं पाहिजे. जर ह्या सरकारमध्ये शिवसैनिकांना सुद्धा न्याय मिळत नसेल तर कष्टकरी शिवसैनिक कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या मनात काय असेल ह्या भागामध्ये हा प्रश्न उपस्थित होतो आहे. आणि म्हणून साहेबांना मी ताबडतोब भेट घेऊन या घडल्या प्रकाराची सर्व माहिती इत्याभूत माहिती साहेबांना देणार आहे आणि योग्य ती मागणी करणार आहे.